मित्रांनो मागच्या भागामध्ये छत्रपती शाहू महाराज यांचं पोर्ट्रेटची सुरुवात केली होती म्हणजे ड्रॉईंग केलं होतं चारकोलने आणि कलरने तर ह्या भागामध्ये आपण आता कलर काम चालू करणार आहे तर चला कलर काम बघूया ह्या भागामध्ये नमस्कार मित्रांनो आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण ड्रॉइंग करून घेतलं होतं शाहू महाराजांचं आणि हे पेंटिंग मी हे पेंटिंग मी लिननवरती करत आहे सोळा बाय वीस इंच आहे इतकी साईज आहे तर बेसिक आत्ता मी तुम्ही पाहिलं तसं कलर भरून घेतलेले आहेत म्हणजे ड्रॉईंग जे झालं होतं त्यामध्ये शॅडो पहिल्या भरून घेतल्या त्यानंतर हायलाईट लाईटची बाजू भरून घेतली आणि मग थोडे थोडेसे डिटेल्स हो ला, तर सुरुवातीला भरत असताना मी मागच्या अनेक चित्रातनी जसं सांगितलं तसंच फॉर्म बघायला आहे म्हणजे मी एक पगडीचा टोन शॅडोचा एक बघितला आणि लाईटचा एक बघितला त्यातले सगळे डिटेल्स किंवा त्यावरच्या ज्या पगडी बांधीव असते ती बांधलेली तर त्याच्या लाईन्स सगळ्या मी बघितल्या नाहीत किंवा त्याचे जे दोऱ्या छोट्या छोट्या लाईन्स दिसतात तर त्या नॉट बघितल्या नाहीत फॉर्म हो बघितलेत आणि एक रंग घेतला आहे तर जवळपास ओवरऑल मला थोडीशी सवय आहे की ओवरऑल पेंटिंग भरून घ्यायचं मला त्याचा जो जा जा असा अंदाज येतो काही वेळा तुम्ही ते थोडा थोडा पार्ट पण करू शकता म्हणजे चेहरा फायनल झाला नंतर पुढचं पार्ट फायनल केला असंही होऊ शकतं अनेक चित्रकारांना तशा सवयी आहेत म्हणजे कोल्हापूरचे प्रसिद्ध चित्रकार जे बी सुतार तर ते काम करत असताना तसं करायचे फायनल डोळ्यातला हायलाईटपासून किंवा कुठलाही पार्ट त्याने पेंटिंगचा घेतला तर तिथून काम चालू करायचं आणि फायनल करत जायचं तर मला थोडंसं तसं ते काम आवडतं काही वेळा मी करतो पण जास्त प्रमाणात मला ओवरऑल पेंटिंग भरून घेतलेलं बरं वाटतं त्याचे एक अंदाज येतात कलर टेम्परेचर असेल किंवा ओवरऑल चित्राची बांधणी म्हणतोय आपण तर ती कशी चालली आहे रंगातून तर त्याचा एक आयडिया येऊ शकते मी आता जेवढे शाहू महाराजांचा ड्रेस आणि भरून घेतल्यानंतर बॅकग्राऊंड भरून घेतले कारण बॅकग्राऊंडचा जो कॅनवास स्टोन होता हो, पॉईंट आहे तो पण तो पण मला असा उठून दिसत होता चेहऱ्याचं टोन मी किती डार्क लाईट भरले ते बॅकग्राऊंडचा टोन लावल्याशिवाय कळणार नाही म्हणून मी बॅकग्राऊंड भरून घेतले आता मग परत ज्वेलरीचे सरफेस आता इथेही बघा ज्वेलरी म्हणजे मोत्याच्या माळा अशा गोष्टी आहेत सोन्याच्या अनेक ज्वेलरी आहेत गळ्यात पण ते न करता मी त्याची फॉर्म प्लेन रंगाने भरून घेतलेत मी नंतर त्याचा फक्त काही सिलेक्टेड टोननीच ते काम पुढं पुढं डिझाईन करत जाईल तर तुम्ही पोर्ट्रेट करत असताना पहिल्यांदा ड्रॉईंग पक्क करून घ्या व्यवस्थित शक्यतो कलर काम करत असताना ड्रॉईंग सरकू नये आणि असं व्यावसायिक पेंटिंगसारखं करत असाल तर ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ड्रॉइंगवर लक्ष दिलं पाहिजे तर ते आता हे पेंटिंग व्यावसायिक नाही मी माझ्यासाठीच करतो आहे त्यामुळं थोडंसं बोल्ड अजून करू शकतो आहे मी व्यावसायिक असतं तर मी अजून थोडेसे बारीक सारी गोष्टी सुरुवातीपासून ठेवत गेलो असतो तर बघा आता हे पगडीवरचे जे वर मोती आहेत किंवा ते डिझाईन आहे काचेचा त्याचा एक इम्पॅक्ट आहे तर तो मी फॉर्म बघितला सगळा प्लेन पांढरा पण तो ब्ल्यू किंवा त्याचा जो टोन आहे तो भरून घेऊनच दिलेला आहे आत्ता मी थोडंसं डीपकडे चाललो आहे म्हणजे ओट डोळे नाकाचा शाडो ह्या गोष्टी आता इथून पुढं करत जाईल तर मित्रांनो ही पेंटिंग मोस्टली कालावधी जास्त असतो त्यामुळे एका व्हिडिओमध्ये मला ते करणं थोडंसं स्पीड देऊन दाखवणं चुकीचं वाटतं त्यामुळे मी दोन तीन भागात तुम्हाला हे दाखवतो तर आजच्या भागात मी बेसिकली हे ड्रॉईंग सगळं केल्यानंतर कलर काम सुरू केलं म्हणजे मासेस भरून घेतलेत आणि इथून पुढं पुढच्या भागात तुम्हाला ते सविस्तर डिटेल्समध्ये छोटे छोटे पार्ट मी कसे करत जाईन हे तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही पहिल्यांदाच ह्या चॅनलवर आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ह्या व्हिडिओला आणि आजूबाजूला तुमच्या असे हॉबी आर्टिस्ट असतील किंवा कोणी विद्यार्थी असतील ज्यांना चित्रकलेचे मार्गदर्शन पाहिजे किंवा आवड आहे अशा लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा तर नक्कीच तुम्हाला हे चित्र पूर्ण होण्याची आतुरता असेलच आणि मलाही लवकर तुम्हाला हे व्हिडिओ पुढचे पेंटिंग कम्प्लीट केलेले मी दाख शेअर करेनच तर भेटू लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत ह्या व्हिडिओचा आनंद घेतला असेल तुम्ही शेवटपर्यंत बघितला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि जरूर अशा पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करत चला म्हणजे तुम्हाला खूप गोष्टी चित्रकलेतल्या ज्या अवघड वाटत आहेत त्या सोप्या होत जातील तर ओके भेटू धन्यवाद